मागील काळामध्ये ओबीसी नेत्यांना भाजपाने नेहमी सहकार्य केल्याचं पाहायला मिळतं. मात्र गेल्या 4-5 वर्षाचा विचार केला तर भाजपच्या काही नेत्यांकडून ओबीसी समाजाला टार्गेट केलं जात आहे. ओबीसी समाजाचे असंख्य नेते भाजपाने टार्गेट केले आहे. ओबीसी समाजाच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी ईडीचा आणि सीबीआयचा वापर हे नेते तर करत नाही ना, असा सवाल भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करीत असल्याचं पाहायला मिळत असल्याने निर्माण झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातं, जसं भुजबळांना धमकी देण्यात आली होती की तुम्ही जामीनवर आहात असं चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलं होतं. तसं तुम्ही ओबीसी नेते आहात, छगन भुजबळ आहे, तर भाजपा ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहे का? नाही, भारतीय जनता पार्टीने अगदी पहिल्यापासून आजपर्यंत ओबीसी नेत्यांना न्यायच दिलेला आहे. कारण अलीकडच्या कालखंडामध्ये या 5-6 वर्षातलं चित्र बदललेलं दिसतं आहे आणि या ठिकाणी ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याची भूमिका काही नेत्यांनी घेतलेली आहे, सर्वांनी नाही घेतलेली. परंतु पाहिलं तर गोपीनाथ मुंडेंचा जेवढा छळ झाला तेवढा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मोठ्या नेत्याचा झाला नाही. मी स्वतःच माझं उदाहरण पाहतो आहे की या ठिकाणी वारंवार महाराष्ट्राच्या विधानसभेत मी सांगितलेलं असेल की गैरव्यवहार भ्रष्टाचार तुम्ही सांगता भूखंड बिखंड ते इथं सांगणार सभागृहामध्ये की मी हे केलेलं आहे, मी मान्य करेल. परंतु कुठलंही न करता आरोप करायचे, वेगवेगळे आरोप करायचे, ओबीसी नेत्यांना बदनाम करायचं, हे माझ्याबाबत जर असेल, बावनकुळ्याला तिकीट दिलं नाही त्याच्याबाबत असेल, अण्णाडांगे धनगर समाजाचे होते त्यांच्याबाबतचं असेल, भाऊसाहेब फुंडकर होते त्यांच्याबाबतचं असेल, अशा कितीतरी नेत्यांची नावं मी तुम्हाला सांगू शकतो की यांचा काही ना काही प्रकारे ह्याला छळ करण्याचा प्रयत्न झाला, परंतु पार्टी म्हणून सहन केलं गेलं. अलीकडे ते फारच झालं, म्हणजे माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी छगन भुजबळांना धमकी दिली की तुम्ही जामीनवर आहात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नाथाभाऊच्या मागे ईडी लावणं किंवा छगन भुजबळांच्या मागे ईडी लावणं हे सगळं षडयंत्र यांचंच दिसतं आहे. आता उघड उघड व्हायला लागलेलं आहे. आमच्याबरोबर येत नसाल, आमचा साथ देत नसाल, तुम्ही आमच्या विरोधात बोलत असाल तर तुमच्या मागे आम्ही ईडी या ठिकाणी आणखी काय त्यांच्या यंत्रणा असतील सीबीआय फीबीआय तुमच्या मागे लावू, हा त्याचा साधा अर्थ आहे. आणि अशा धमक्यांनी काही छगन भुजबळ घाबरतील अशी स्थिती नाही. न्यूज 15 मराठीसाठी काशीनाथ चव्हाण, जळगाव.